नमस्कार, मी ऋतुजा शिंदे। आता घेऊया कृषी संबंधीच्या बातम्यांचा आढावा, मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर। कृषी जागरणने हर घर तिरंगा मोहिमेचे केले स्वागत, 12 भाषेतील कृषी पत्रकारांनी दिल्या शुभेच्छा। 12 कृषी उत्पादक कंपन्या आता सीबीआयच्या रडारावर, देशातील नामांकित कंपन्यांचा समावेश। माती फिरूमुळे शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान, संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल। गोडाऊन किपरने शेतीशी संबंधित तब्बल 44 लाख रुपयांचा माल विकला, 5 वर्षांनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागांची केंद्रीय पथकांनी केली पाहणी, बोरगाव येथील शेतकऱ्याने इंग्रजीमधून साधला संवाद। फिरते पशु चिकित्सालयाची सर्वत्र चर्चा, 2000 पशुधनाची तपासणीचे आहे उद्दिष्टे। आता बातम्या सविस्तर मध्ये। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून देशभरात जल्लोषात साजरा केला जातो, मात्र यावर्षी 31 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे हर घर तिरंगा या मोहिमेची घोषणा केली। त्यानंतर 2 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या मोहिमेला बळ देण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावरील आपला डीपी बदलत तिरंगाचे छायाचित्र ठेवले आहे। ही मोहीम 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। कृषी जागरणने सुद्धा यात सहभाग घेत हर घर तिरंगा या मोहिमेचे स्वागत केले आहे। ज्याप्रमाणे देशात विविधता निराळेपण आहे, तसेच कृषी जागरण मध्ये सुद्धा विविधता आणि सोबतच एकता आहे। कृषी जागरण मध्ये कार्यरत असणाऱ्या 12 भाषेतील कृषी पत्रकारांनी तिरंगा फडकवत शुभेच्छा दिल्या आहेत। तुम्हा सगळ्यांना कृषी जागरण तर्फे स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता मोठी बातमी। गेल्या वर्षभरात 12 कृषी उत्पादक कंपन्या या सीबीआयच्या रडारावर आल्या आहेत। या 12 कृषी उत्पादित कंपन्यांनी मालाच्या आयात आणि निर्यातीसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते, मात्र कर्जाची परतफेड न करता त्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी सीबीआयच्या रडारावर या कंपन्या आल्या आहेत। आतापर्यंत या कंपन्यांनी बँकांना सुमारे 1400 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं सांगितलं जात आहे। एवढंच नाही तर गेल्या 5 वर्षात सुमारे 100 कृषी उत्पादक कंपन्यांनी बँकांना 1000 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे। गेल्या 5 वर्षात तांदूळ, डाळी, मसाले, कॉफी अशा कृषी उत्पादित मालांची आयात आणि निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून बँकांचे कर्ज बुडवण्याचे प्रकार घडत आहे। या प्रकरणी देशातील मोठ्या कृषी उत्पादित कंपन्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे। गेल्या वर्षी बँकेला 114 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी जलाराम राईस कंपनीवरही सीबीआयने कारवाई केली होती। कारवाई केलेल्या अनेक नामांकित कृषी उत्पादित कंपन्यांचा समावेश आहे। श्री वसंत ऑइल कंपनीने बँकेला 124 कोटी रुपयांचा, तर सौरभ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची 126 कोटी रुपयांची थकबाकी होती। एका माथे फिरूमुळे बोराळा येथील विजय धोंडबा जटाळे यांचे सुमारे 10 हजारांचं नुकसान झालं आहे। शेतात अमाप कष्ट घेऊन शेतकरी विजय यांनी हळदीची लागवड केली होती। शेषराव विश्वनाथ रखने या व्यक्तीने बोराळा शिवारातील धुऱ्यालगतची हळदीची ओळ उपटून टाकली आहे। यामध्ये शेतकरी विजय जटाळे यांचे श्रमिक कष्ट तर वाया गेलेच आहे, मात्र आर्थिक नुकसानही झाले आहे। या प्रकरणी विचारपूस केली असता उलट शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, त्यामुळे शेतकरी विजय यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये गोडाऊन किपरने शेतीशी संबंधित तब्बल 44 लाख रुपयांचे खते, बियाणे आणि कीटकनाशके परस्पर दुकानदारांना विकले। या प्रकरणी पंकज नितीन पाटील याच्या विरोधात सोमवारी MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फसवणूक केल्याप्रकरणी पंकजला अटकही करण्यात आली आहे। पंकज यांनी लक्ष्मी अॅग्रो अमळनेर या नावाने खोटा ऑर्डर फॉर्म तयार केला। जून 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत कांचनपूर येथील जय भोले हार्डवेअर अँड बी बियाणे यांचे मालक सागर पाटील यांना बी बियाणे विक्री करण्यास सुरुवात केली। तब्बल 29 वेळा त्याने 44,98,000 रुपयांचा माल विक्री केल्याचं समोर आलं आहे। राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे। पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बरेच राजकीय नेते शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत। अतिवृष्टीमुळे गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे मंगळवारी केंद्रीय पथकांनी 2 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पाहणी केली। या पथकातील 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 10 गावात जाऊन पाहणी केली, तसंच केंद्रीय पथकांनी हेलिकॉप्टर मधून जाऊन गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यातही शेतीची पाहणी केली व तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला। या पथकात अर्थ मंत्रालयाचे उपसचिव रूपकदास तालुकदार, कृषी विभागाचे संचालक AL वाघमारे, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर यांचा समावेश होता। विशेष म्हणजे देवळी तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी प्रशांत निमसडकर यांनी सुरुवातीला इंग्रजी, नंतर हिंदी व त्यानंतर मराठी भाषेत केंद्रीय पथकातील बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी तेथील अतिवृष्टीमुळे ओढवलेली पूरपरिस्थिती व नुकसानीची माहिती त्यांना दिली। आता बातमी फिरत्या पशु चिकित्सालयाची। पुणे जिल्ह्यातील दुर्गम तसेच डोंगरी आदिवासी भागांसह सर्व गावातील पशुधनाची फिरत्या पशु चिकित्सालयाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे। या मोहिमेसाठी नव्याने 30 फिरत्या पशु चिकित्सालयाची खरेदी केली जाणार आहे।
दररोज किमान 2000 पशुधनाची तपासणी आणि उपचार करण्याचे याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक पशुधनास उपचार मिळावा यासाठी फिरत्या चिकित्सालयाची खरेदी करण्यात आली आहे। कालांतराने पशुरोग चिकित्सा तपासणीला वेग येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी। तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी जागरणला सबस्क्राइब करा। नमस्कार।